आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. राष्ट्रीय सहकार विकास निगमकडून अर्थसहाय्य घेतलेल्या कर्जाच्या थकबाकीपैकी 140 लहान संस्थांनी प्रत्येकी 1 लाख, युतीच्या काळातील मंजूर 68 संस्थांनी प्रत्येकी 3 लाख आणि 14 ऑटोलम संस्थांनी प्रत्येकी 5 लाख रुपये शासनाकडे भरण्याचा निर्णय घेण्यात आला. संस्था चालकांनी भरलेले 5 कोटी रुपये पश्चिम महाराष्ट्र यंत्रमाग महासंघ शासनाकडे भरणार आहे. महासंघाकडे जमा करण्याचं आवाहन वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांनी येथील जिजामाता मार्केटमध्ये झालेल्या संस्था चालकांच्या बैठकीमध्ये केले. बैठकीतील निर्णयानुसार संस्था चालकांनी 31 मार्चपूर्वी सदरची रक्कम महासंघाकडे जमा करण्याचं आवाहनही करण्यात आलं. यावेळी महासंघाचे अध्यक्ष सुनील तोडकर, उपाध्यक्ष धनराज खंडेलवाल, तानाजी पोवार, दिलीप मुथा, जयराज पाटील, बंटी बोहरा, राजन सरिया उपला, रामचंद्र मंडोळे यांच्यासह संस्था चालक उपस्थित होते. तुम्ही माफ करावं, तुम्ही आता शेतकऱ्यांची कर्ज माफ करता, वेगवेगळ्या बुन टाईम एक्झिट योजनेमध्ये ज्या संस्थेचा समावेश होईल त्या NCDC ला महाराष्ट्र सरकारनं भरलेला आहे. दरवर्षी व्याज भरून त्यामध्ये वैयक्तिक मॅनेजमेंट लावून त्याच्यामध्ये संस्थेच्या जमिनी विकता येतील.